पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती डिपेंडेबिलिटी आणि प्रेडिक्टेबिलिटी. पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यक्ती केव्हा वापरतो? ज्यावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टवर तो डिपेंडेबल राहू शकतो आणि ती प्रेडिक्टेबल असते. आणि मला अतिशय आनंद आहे की आज जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण सुरू केली आहे ही डिपेंडेबलही आहे आणि ही प्रेडिक्टेबलही आहे. आज आपण बघितलं असेल तर इंटेलिजंट मॅनेजमेंट सिस्टीमचा उपयोग करून एका ऍपच्या माध्यमातून या बस सिस्टीम जी आहे या बस सिस्टीमचं संचालन होणार आहे. मला जर बस वापरायचं, मला कुठे जायचं असेल आणि मला माझ्या मोबाईलवर थेट मी जिथे उभा आहे तिथपासून बस स्टॉप किती दूर आहे, मला जिथे जायचं आहे तिथली बस तिथे किती वाजता येणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, हे जर मला माझ्या मोबाईलवर दिसलं तर मी त्या ठिकाणी बस वापरणार आहे. माझ्या मोबाईलवरच जर मला माझं तिकीट बुक करता आलं तर मी ती सिस्टीम वापरणार आहे. आज या बसमध्ये कॅमेरे देखील लागलेले आहेत. उद्याच्या काळामध्ये केवळ ह्या ज्या काही ऍप्स आहेत, मला माहित नाही त्यात आपण घेतलं असेल नसेल घेतलं तरी एका मिनिटात ते घेता येईल. तर इतकं प्रेडिक्टेबल सिस्टीम आता तयार झाली आहे की आपल्या ऍपवर बसमध्ये जागा आहे की नाही, आहे तर किती जागा आहे, हे देखील त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी समजतं. म्हणजे त्याच्यात प्रेडिक्टेबिलिटी आहे आणि डिपेंडेबिलिटी आहे. मला एका जागून दुसऱ्या जागी जाण्याकरता करेक्ट असं माझ्या मोबाईलवर मला समजतं की मला 5:02 बस मिळणार आहे, ती 5:15 माझ्या डेस्टिनेशनवर नेणार आहे आणि त्याच्याकरता मला तिकीट देखील असंच खरेदी करता येणार आहे. हे ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस मी बसचा उपयोग निश्चितपणे करतो. आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी डिपेंडेबिलिटी. आणि मग यातला तिसरा महत्वाचा घटक काय असतो तर एंड टू एंड कनेक्टिव्हिटीचा असतो. आज तर आपण कोरोना असल्यामुळे खरं तर कोरोनाच्या काळामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही सगळी अडचणीत आहे. कारण आपण लॉकडाऊन लावतो, लॉकडाऊन लावल्यामुळे प्रवासी त्यात वाहतूक करता येत नाही, त्याचा एक भार पडतो. पण अशाही परिस्थितीत आपण सुरू केल्यानंतर आज आपण 50 सुरू करतो पण हळूहळू 250 पर्यंत जाणार आहोत आणि त्याच्याही पलीकडे 50 इलेक्ट्रिक बसेसकडे आपण जातो. म्हणजे एकदा ही सगळी पूर्ण फ्लीट ही आपली सुरू झाली तर मला विश्वास आहे की एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देखील आपण देऊ. साधारणपणे प्रयत्न असा असला पाहिजे की कुठल्याही व्यक्तीला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टनी पोचण्याकरता 300 मीटरपेक्षा जास्त चालायची त्याच्यावर वेळ येऊ नये. 300 मीटरपर्यंत चालल्यावर त्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळाला पाहिजे आणि दुसरीकडे जिथे तो उचलला तिथनं त्याचं डेस्टिनेशन हे 300 मीटरपर्यंत असलं पाहिजे तर तो पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतो. आणि ती आधुनिकता खरं म्हणजे आपण याच्यामध्ये आता हळूहळू आणली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.